नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अगदी धाग्यासारखी पायपिंग कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी पायपिंग करताना तुम्हाला इथे 10 ट्रिक्स देणार आहे. आणि मी याच्या आधी सुद्धा पायपिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर त्या वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत. ओके, तर ही अजून वेगळी पद्धत आहे. तर ही सर्वात सोपी पद्धत आहे. आणि तुम्ही नवीन शिकत असतील, तुम्हाला पायपिंग जमत नसेल, तर तुम्ही ह्या पायपिंग पासून सुरुवात करू शकता. तर ह्या पायपिंगनी अगदी गोल आणि तुम्हाला पाहिजे तितकी मोठी बारीक धाग्यासारखी पायपिंग तुम्ही इथे बनवू शकता. तर मी इथे हे बघा, अशा पद्धतीने ह्या ब्लाउजला आपण पायपिंग केलेली आहे. तर ही पायपिंगचा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा असेल, त्याच्यासाठी तुम्हाला काही मी 10 ट्रिक्स दिलेल्या आहेत, टिप्स सांगितलेल्या आहेत, ते तुम्हाला फॉलो करून आणि तुम्हाला ही पायपिंग पूर्ण बघायची. थोडीशी तुम्हाला दिसावी म्हणून हलकीशी मी थोडीशी मोठी घेतलेली आहे, जास्त पण नाही घेतलेली. तसंच मी अजून एक दुसऱ्या ब्लाऊजची सुद्धा इथे पायपिंग केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ही चांगल्या आपल्या हेवी साड्या आहेत. तर त्याच्या ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजवरची ही ब्लाऊज शिवलेला आहे, तर त्याच्यावरती पायपिंग केलेली. तर ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी पायपिंग केलेली. खूप सुंदर धाग्यासारखी ही पायपिंग मी केलेली. ही जास्त मोठी अशी ब्रॉड नाही केलेली, अगदी बारीक केलेली. वाटत सुद्धा नाही की आपण ही हाताने पायपिंग केलेली. खूप छान अशी फिनिशिंग आलेली ह्या ब्लाऊजला सुद्धा. तर तुम्हाला अशी पायपिंग करायची असेल तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि बऱ्याच वेळा आपण ब्लाऊज शिवतो परंतु आपल्याला पायपिंग व्यवस्थित येत नाही, आणि मग त्याच्यामुळे जर पायपिंगची फिनिशिंग नसेल तर आपला ब्लाऊज हा खराब दिसतो. तर इथे मी छान असे तुम्हाला ट्रिक्स सहित व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तर व्हिडिओ नक्की बघा. तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे पायपिंग बघणार आहोत, म्हणजे साधा बोट कशा पद्धतीने करायचं. बऱ्याच वेळा मी तुम्हाला डोरी पायपिंग शिकवलेली, त्याच्यानंतर हाताने गोट कसा करायचा ते पण शिकवलेले आहे, परंतु ती दुसरी पद्धत होते. मी असे 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पायपिंगचे. तर हा चौथा व्हिडिओ आहे आणि ही वेगळी पद्धत आहे थोडीशी. तर ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि तुम्ही नवीन शिकत असाल ना, तुम्ही ह्या पद्धतीने पायपिंग करा, तर तुम्हाला गोट सुद्धा व्यवस्थित येईल. तर इथे संपूर्ण ब्लाऊज शिवून घेतलेला आहे, फिटिंग सुद्धा करून झालेली आहे माझी ब्लाऊजची. तर आता आपण ब्लाऊज साईडला ठेवून घेऊया, फक्त पायपिंग बाकी आहे. तर इथे मी आता तुम्ही इथे बघू शकता स्लीव्हजला इथे सिल्वर कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि साडीत सुद्धा आहे, त्याच्यामुळे मग मी इथे ना सिल्वर कलरचाच कपडा घेतलेला आहे. ऑलरेडी मी मार्केटमधून आणून ठेवते, तर तोच मी इथे घेतलेला आहे. आणि तो आपल्याला इथे तिरकस, आता तुम्ही इथे ऑलरेडी मी तिरकस धाग्यामध्ये कट केलेले आहे. हे बघा अशा पद्धतीने हे तिरकस झालं, जे ताणताना तिरकस. आणि ही सरळ बाजू आहे आपली, ही बघा ही सरळ बाजू, आणि ही अशी आडवी बाजू झाली, आणि आडव्या याच्यातून अशा पद्धतीने ही तिरकस. तर मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, आता हे झालं आपलं आडवं झालं. ओके, आडवी लाईन आणि तुम्हाला सरळ लाईन, ते त्याचं तुम्हाला इथे व्यवस्थित. ही झाली आपली आडवी लाईन, त्याच्यानंतर ही उभी लाईन, ही झाली आपली उभी लाईन, ही उभी लाईन झाली. आणि याच्यातून ही अशी तिरकस जाते ना, तर त्या तिरकस लाईनीमध्ये आपल्याला पायपिंगचा कपडा हा कट करायचा असतो. ओके, हे बघा अशा पद्धतीने. तर आता आपली ही तिरकस ही लाईन इथून जाणार आहे. तर इथून आपण किती इंचाची आता तुम्हाला पट्टी नक्की कट करायची आहे, तर ते सुद्धा मी सांगणार आहे. तर तुम्ही इथे 1.5 इंचाची ही पट्टी तुम्हाला कट करायची आहे. तर तुम्हाला लगेच असं कट करता येणार नाही, तर तुम्ही काय करायचंय अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचंय. ओके, मी जसं तुम्हाला ह्या पद्धतीने मार्किंग करून दाखवते, तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्टली माप न घेता कट करू शकता. अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला 1.5 इंचावरती. इथे मी मार्किंग केलं आणि आता सरळ मी तिरकस धाग्यामध्ये हे कट करून घेणार आहे. हवं असेल तर तुम्ही लहान म्हणजे अशी लाईन स्केलच्या साह्याने ड्रॉ करून घ्या. तर टिप्स नंबर 1, ज्यावेळेस तुम्ही पायपिंगसाठी पट्टी कट करणार तर ती तुम्हाला तिरकस धाग्यामध्ये कट करायची आहे. तर इथे तुम्हाला मी ट्रिक्स सांगणार आहे, तर त्या ट्रिक्स तुम्ही फॉलो करून तुम्हाला
ह्या पट्ट्या काढायच्या आहेत आणि हा गोट तयार करायचा आहे. ओके, आता तुम्हाला जितकं हवं असेल ना तितकं तुम्ही पाइपिंगसाठी कपडा इथे यूज करू शकता. ओके, हे बघा अशा पद्धतीने. आता इथे मी हा माझ्याकडे मोठी इथे पट्टी आहे त्याच्यामुळे मला ही पुरून जाईल. ओके, तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, बराबर इथे आपल्याला हे तिरकस आहे ना ते बराबर कट करून घ्यायचं. ओके, संपूर्ण ज्यावेळेस जॉईंट द्यायचं असेल तर जॉईंट कशा पद्धतीने द्यायचे आधीचे पाइपिंगचे व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. आता इथे माझ्याकडे अखंड पाइपिंगचा कपडा आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ही पट्टी घ्यायची आणि आपल्याला काय करायचं ती अशा पद्धतीने इथे ठेवायची आणि खालच्या बाजूला अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आपल्याला. आता इथे फोल्ड केल्यानंतर आपल्याला दोन लाईनचा कपडा हा दाबायचा आहे. आता टिप्स नंबर दोन, ज्यावेळेस तुम्ही इथे पाइपिंग करणार त्यावेळेस तुम्हाला हलक्या हाताने पाइपिंगचा कपडा हा ओढून घ्यायचा आहे, ब्लाऊजच्या गळ्याच्या साईडने अजिबात ओढायचं नाही आपल्याला. आता इथे तुम्हाला किती कपडा इथे अर्धा इंच फोल्ड करायला लागणार आहे, तो अर्धा इंच तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि इथे आपण शिलाई देऊन घेतलेली. हा एक्स्ट्रा जास्त एक्स्ट्रा कपडा असेल तर तो व्यवस्थित एकसारखा कट करून घ्यायचा आहे. हे बघा ह्या पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचंय, इथे कटोरीच्या इथे आपला राऊंड शेप असतो ना, तर तिथे आपल्याला हलक्या हाताने थोडस ह्या पद्धतीने कट लावून घ्यायचंय. इकडे स्ट्रेटच्या ठिकाणी नाही केलं तरी पण चालेल, तरी सुद्धा तुम्ही नवीन शिकत असाल, तुमचा गोट हा व्यवस्थित केलं, तुम्ही ह्या ट्रिक्स वापरून सुद्धा करत असतील तरी तुमचा पलटी मारत असेल तर तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची, कट लावायचे. तर टिप्स नंबर ही तिसरी सांगते तुम्हाला ट्रिक्स की तुम्हाला कट लावायचे तिथे. तर इथे मी संपूर्ण गळ्याला इथे कट लावून घेत आहे. बघा इथे ऑटोमॅटिक आपला जो पाइपिंगचा कपडा आहे तो फोल्ड झालेला आहे. हे बघा ऑटोमॅटिक फोल्ड होतो असतो, त्याच्यामुळे आपल्याला सरळ कपड्यामध्ये पाइपिंग कधीच करायची नाही. आता इथे कट लावून झालेले आहेत, आता मी आतमध्ये फोल्ड करून घेत आहे. फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, अशा पद्धतीने फक्त आपल्याला इथे हा अर्धा इंचचा कपडा आहे ना तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि हा आतमध्ये फोल्ड करायचा आहे. हे बघा आणि हा जो कपडा असतो पाइपिंग म्हणजे इथे आपण दाबला तो पाइपिंगच्या साईडने पाहिजे आणि त्याच्यावरतून हा फोल्ड करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे तुम्हाला. आणि एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. मी कशा पद्धतीने फोल्ड करते ते तुमच्या लगेच लक्षात आलं असेल. अतिशय सावकाश पद्धतीने तुम्हाला ही टिप्स नंबर आपली चौथी आहे, अशा पद्धतीने फोल्ड करायचे आपल्याला.
आता अशा पद्धतीने आपण ही शिलाई मारून घेतलेली आहे। तर आता हे उलट करायचं आहे। उलट केल्यानंतर हे फॅब्रिक तुम्ही बघू शकता, आपण 1.5 इंचाची पट्टी कट केली होती, तर हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो थोडासा आपल्याला फक्त कट करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे। तर टिप्स नंबर ही आपली 5वी आहे। तर असा हा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, परंतु जी शिलाई मारली ना आपण ही वरच्या बाजूने ती कट नाही व्हायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा। या म्हणजे आधी सुद्धा आपण फोल्ड करून डायरेक्ट लावू शकतो, परंतु त्याच्यापेक्षा ना पलटी मारतं, तर त्याच्यासाठी ही खास ट्रिक्स आहे। म्हणून तुम्हाला ह्या पद्धतीने गोट करायचं आहे। नवीन शिकत असाल तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरा, आणि ज्यांचं पण गोट हा पलटी मारत असेल, गोल आकाराचा येत नसेल, ओके, तर त्यांनी ही ट्रिक्स वापरा। अगदी सोपी पद्धत आहे ही। आता संपूर्ण गळ्याचा हा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना, मी तो पायपिंगचा कट करून घेत आहे। आता इथे आपण कट करून घेतलंय। बघा तुम्ही बघू शकता अतिशय फिनिशिंग आलेली आपली आतून सुद्धा। आता कुठेही एक्स्ट्रा कपडा आपला तिथे आलेला नाही। आता आपल्याला इथे काय करायचं आहे हे बघा। आता तुम्हाला पायपिंग ही किती जाड पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड आहे। तुम्हाला जास्त बारीक पायपिंग पाहिजे की तुम्हाला जाड पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आता मी मीडियम घेणार आहे, खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही, ते तुमच्यावर डिपेंड आहे ती डायरेक्ट फोल्ड करायची। कारण हा जो पायपिंग इथे आपण कपडा आधी दाबला होता, ज्यावेळेस आत शिलाईची पट्टी आपण लावली, सॉरी आपण पायपिंगची पट्टी लावली, त्यावेळेस हा कपडा आहे ना, आपण पायपिंगचा कपडा फोल्ड करताना आधीच त्याला इकडे ह्या पट्टीमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, आणि अगदी गोलाकार पद्धतीने तुमची ही पायपिंग येणार आहे। बिंदास्त तुम्हाला करायचं आहे। टिप्स नंबर ही आपली 6 आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने ही टिप्स आता फॉलो करायची। आता तुम्हाला शिलाई मारताना कुठं मारायची आहे, बऱ्याच वेळा नवीन ताईंना माहिती नसते किंवा नवीन शिकत असेल, तर हे पायपिंग आहे आणि हा ब्लाऊजचा फॅब्रिक आहे, बरोबर, त्याच्या ह्या खाचेमध्ये अगदी आपल्याला खाचेमध्ये इथे शिलाई मारायची। मी इथे तुम्हाला पिंक कलरचं खडूने मार्किंग करून दाखवली, तिथे मारायची आहे। अगदी ते खाचेमध्ये मारायचे। आणि टिप्स नंबर 7, ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने पायपिंग करतात त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट इतका कपडा घेऊन तुम्हाला फोल्ड करायची गरज नाही। अगदी 1.5 इंच 2 इंचापर्यंतच तुम्हाला हा कपडा पकडायचा आहे, आणि तो अशा पद्धतीने आतमध्ये हे करून दोन्ही हाताचा वापर करायचा आहे। तुम्हाला थोडा थोडा घेऊनच तुम्हाला पायपिंग करत जायचंय। जास्त घेतलं ना तर मग पायपिंग बरोबर येत नाही। आता टिप्स नंबर 8, ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने ही फोल्ड करणार त्यावेळेस हा एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे। आणि हा जो खालचा कपडा आहे, हे बघा, ज्यावेळेस आपण हा पायपिंगचा कपडा फोल्ड करतो तर तो बघा कशा पद्धतीने फोल्ड करतो। मी ह्या बोटाच्या साह्याने इथे तो ह्या बाजूला करते, ओके, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित असा गोलाकार आकार आपल्याला तिथे द्यायचा आहे।
बघू शकता आता अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू थोडं थोडं पकडत आपण अशा पद्धतीने ही कंप्लीट आपण करणार आहोत ही पाइपिंग। आता इथे आपली एंडिंग झालेली आहे, तर आता आपण हे फोल्ड करून घेणार आहोत आणि फोल्ड केल्यानंतर आपली पाइपिंग कशी झाली आहे ते तुम्हाला फायनल लुक इथे मी दाखवणार आहे। आता टिप्स नंबर 9, अशा पद्धतीने हे छोटे छोटे धागे आहेत ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत। ओके, ते कुठेही आपल्याला दिसता कामा नाहीतर फिनिशिंग येत नाही। आता तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे प्रेस असेल ना, तर प्रेसच्या साहाय्याने व्यवस्थित फिनिशिंग सहित तुम्हाला टिप्स नंबर 10, तर तुम्हाला प्रेस करून घ्यायचं आहे। ओके, ब्लाऊज हा प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ही जी पाइपिंग असते ना, हा जो कपडा आहे अगदी थोडासा उरलेला आहे तर तो अशा पद्धतीने अगदी ह्या ब्लाऊजला चिपकून राहणार आहे। ओके, तो कुठेही फोल्ड होणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता पुढच्या साईडने पण आपली ब्लाऊजला पाइपिंगची किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे। तर हा आपला कटोरी ब्लाऊज होता, इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बघा किती छान असं आपलं हे ब्लाऊजला लुक आलेलं आहे। पाइपिंग आधी केली नव्हती तर कशा पद्धतीने दिसत होता, आणि आता आपण पाइपिंग केली त्याच्यामुळे ब्लाऊजला किती छान असा हा लुक आलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, तुम्ही झूम करून बघू शकता की आपली शिलाई ही कशा पद्धतीने आली, कुठेही पाइपिंगवर सुद्धा शिलाई दिसणार नाही तुम्हाला, आणि ब्लाऊजवर सुद्धा नाही, अगदी खाचेमध्ये ही शिलाई मी मारत घेतलेली आहे। हे बघा, तुम्हाला बारीक करायचे असेल तर तुम्ही बारीक सुद्धा पाइपिंग करू शकता। तर ही सर्वात सोपी पद्धत होती, तुम्ही इथे बघू शकता अगदी तुम्हाला जवळून मी इथे दाखवत आहे। तर ह्या पद्धतीने तुम्हाला पाइपिंग करायची, संपूर्ण गळ्याची ही आपली पाइपिंग अगदी परफेक्ट आलेली। हे बघा, पूर्ण गळ्याची मी तुम्हाला इथे दाखवते, स्टार्टिंग आपण इथून केली होती ती सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवून देत आहे, एकसारखी आपली पाइपिंग आलेली आहे। तर अशा पद्धतीने पाइपिंग करताना ह्या 10 टिप्स आपल्या ट्रिक्स लक्षात घेतल्या तर तुमची पाइपिंग ही कधीही बिघडणार नाही, अगदी परफेक्ट आपले हे ब्लाऊज तयार झालेले आहे। तर आपल्या ब्लाऊजला लुक सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।